재미 설명해도 되고 제 미션 받은 바람에 미 비전이 되는 게 없어서 어려 아차 설명을 하고 Phoenix Multispeciality Hospital and Critical Care Center, Shivajinagar, Nanded. Ideal Institute of Biology, Nanded and Latur, leader in biology. Christi Bandho, Tyaz Barubar, Jai Bhim Bandho. Tuma Sarvanna Jai Christ and Jai Bhim. Aaj Yatikani, Bahu Sankhyene, Tumhi Jamlele Aahat. तुम्हा सर्वांच्या मनामध्ये एकच विचार असणार, ही ख्रिस्ती हक्क अधिकार परिषद या ठिकाणी जी नियोजित केलेली आहे त्यामध्ये आपण 10 ठराव मांडलेले आहेत. या ठरावाचं पूर्णपणे पालन होईल किंवा हे ठराव मान्य होईल का? ख्रिस्ती समाजावर होणार हे अत्याचार आपण जर पाहिले तर खरोखर दुःख वाटतं. फक्त ख्रिस्ती समाजालाच नाही तर संपूर्ण समाजाला दुःख वाटत आहे. या ठिकाणी असलेले सर्व जयभीम समाजालाही दुःख वाटत आहे, कारण आपण सर्वजण एकाच आईचे लेकरं आहोत, एकाच आईचे लेकरं आहोत. आपण सर्वजण एकमेकाशी नातेसंबंधाने जोडलेले आहोत. आपण सर्वजण आपली आपल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषेत बोललं तर नाळ हा शब्द खूप त्यांनी वापरलेला आहे. ज्यावेळेस आमची वैयक्तिक धर्मगुरूंबरोबर आणि पास्टर लोकांबरोबर त्यांची मीटिंग झाली त्यावेळेस नाळ हा शब्द वापरलेला आहे आणि आपली ही नाळ जुळलेली आहे. जय भीम आणि जय ख्रिस्त लोकांची एकाच आईचे लेकरे आहोत. आपल्यामध्ये मतभेद नाहीत, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. आपल्यामध्ये प्रेम आहे, सलोखा आहे, परंतु आपल्यामधील प्रेम सलोखा हा ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस तिसरा व्यक्ती आपल्यामध्ये पदार्पण करतो. वंचित समाज म्हटला तर फक्त ख्रिस्ती समाज किंवा जयभीम समाज येत नाही तर या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, अनुसूचित जाती जमातीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा आपले बंधू आणि भगिनी आहेत. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही, परंतु मतभेद आणि वाद करणारा जो समाज आहे, निर्माण करणारा जो समाज आहे, त्या समाजाला आपण दाखवायचं आहे की आपण एकत्र येऊ शकतो आणि एकत्र आल्यानंतर आम्ही आमचा हक्क आणि अधिकार मागू शकतो. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण एकत्र आलेले आहात, एक मनाने एक दिलाने आलेले आहात का? जर उत्तर असेल होय तर मोठ्याने होय म्हणा. सर्वांचं उत्तर आहे एक दिलाने एक मनाने आलेले आहात. आणि जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस दुसऱ्याला समजत की हा समाज खरोखर संघटित आहे, हा समाज खरोखर धार्मिक आहे, हा समाज खरोखर आध्यात्मिक आहे आणि हा समाज खरोखर आदर्श समाज आहे. आपण वंचित समाज आहोत, आपल्याला आतापर्यंत वंचित ठेवलेला आहे, परंतु हा वंचित समाज आता सर्वांसाठी आदर्श समाज बनणार आहे. आणि हे कार्य आपल्या सर्वांना एकत्रितरित्या करायचं आहे आणि आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना जर साथ दिली तर आपला वंचित समाज हा आदर्श समाज म्हणून सर्वांसमोर उभा राहील. ख्रिस्तडाई प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरात सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी जे सत्य आहे
त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जे असत्य आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. असत्याने आपला कोणत्याही प्रकारची आपल्या कोणत्याही प्रकारची प्रगती होणार नाही. मग ती प्रगती धार्मिक असो, आध्यात्मिक असो, किंवा आर्थिक असो, किंवा सामाजिक असो, किंवा राजकीय असो. आमच्या मीटिंगमध्ये आम्ही ज्यावेळेस बोलत होतो साहेबांना सांगत होतो, साहेब आमच्या ख्रिस्ती समाजाला कधी कधी भीती वाटते की आम्ही असुरक्षित आहोत. साहेबांचं उत्तर खूप छान होतं. ही असुरक्षितेची भावना आपल्या मनातून जाईल केव्हा? जेव्हा आपण सर्वजण एक मनाने एकत्र येऊ. एकत्र आल्यानंतर कुणी आपलं काही बिघडू शकत नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांबद्दल, धर्मगुरू धर्मभगिनीबद्दल आणि त्यांच्या शाळेबद्दल चर्चेसबद्दल विषय निघाला, त्यावेळेस आमचं बोलणं झालं की धर्मगुरूवर धर्मभगिनींवर किंवा शाळेवर ख्रिस्ती संस्थांवर काही हल्ले होतात आणि हल्ले होण्याचं कारण काय आहे किंवा हे हल्ले का होतात आणि जर होत असेल तर याबद्दल कुठेतरी आम्ही जाब विचारलं तर आम्हाला उत्तर मिळणं गरजेचं आहे. हे हल्ले थांबवता येतील त्यांचा शब्द होता. हा अत्याचार थांबवता येतील हाही त्यांचा शब्द होता. परंतु केव्हा? हा समाज एकत्र आला तरच. म्हणजे ऐक्याची भावना निर्माण करण्याचं काम जसं प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, त्या खालोखाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे केलं, तसंच त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकरही करत आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या कार्यक्रमाला ज्यावेळेस मला कळलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यांच्याविषयी कुतूहल खूप होतं की ते येतील, त्यांच्याबद्दलही खूप माझे शब्द काही वापरले गेले. मी सुरुवातीलाच बोललो होतो सुरुवातीलाच एकदम की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही साक्षात बाळासाहेब आंबेडकरमध्ये पाहतो. आणि हे सर्व मी बोललो केव्हा? ज्यावेळेस मला कळलं की त्यांचं राहणीमान फार साधं सुद्धा आहे. मोठी गाडी नाही, काही नाही, रेल्वेने प्रवास करतात. फक्त आपल्या बुद्धिमत्तेवर विचारावर ते प्रबळ आहेत आणि ही बुद्धिमत्ता हे विचार संविधानाद्वारे ते प्रकट करतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, ख्रिस्ती हक्क अधिकार परिषदेने दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. दीपक कदम भाऊच आहे माझा, सतत धावपळ करणारा आणि बऱ्याच वेळेस मला फोन करून अपडेट देणारा, आपल्याला असं करायचं तसं करायचं, साहेब येत आहे, हे होत आहे, तसं होणार आहे. म्हटलं मी प्रार्थना करतो साहेब येतील आणि कार्यक्रमही चांगला होईल. आणि आजचा कार्यक्रम खरोखर चांगल्या रीतीने उत्तम रीतीने पार पडत आहे. मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असल्याकारणानं एक विनंती करू इच्छितो आपल्या सर्वांसमवेत डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना, साहेब हा ख्रिस्ती समाज आत्तापर्यंत फार होरपळलेला आहे. या ख्रिस्ती समाजाला कुठेतरी स्थान देण्यासाठी ख्रिस्ती समाज सरकारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये असावा, ख्रिस्ती समाज राजकारणात असावा, ख्रिस्ती समाज शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रबळ असावा, ख्रिस्ती समाज हा
भारताला सदैव सहकार्य करणार आहे. भारत देशामध्ये सर्वात जास्त सेवाकार्य करणारा हा समाज आहे. हा समाज तुमच्या पाठीशी असला म्हणजे तुम्ही आमच्या समाजाच्या पाठीशी असाल अशी आम्ही खात्री बाळगू का? साहेब, ख्रिस्ती समाज आपल्या साहेबांनी पूर्णपणे मान हलवलेली आहे. साहेब आपल्या बाजूनी राहतील आणि आपल्या बरोबर राहतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि मी माझे दोन शब्द संपवतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.